आज चारवीला स्कूलमध्ये जायचं नव्हतं म्हणून थोडं उशिरा उठायचं ठरवलं. 7 मी इथे गजर लावलेला होता, परंतु 6:30 इथे उठलेली आहे आणि रात्रीच किचन वॉटर क्लीन करून ठेवला होता म्हणून सकाळी सकाळी तो किचन पाहायला पण खूप छान वाटत होतं मला. चारवीचे पप्पा मात्र 8 जाणार होते तर त्यांच्यासाठी मला इथे डब्बा बनवायचा होता. रात्री मी काही भिजत वगैरे घातलेलं नव्हतं आणि घरामध्ये भाज्या देखील आणलेल्या नव्हत्या आणि आज गुरुवार आहे तर नॉनव्हेजही होणार नव्हतं म्हणून मग काय भाजी बनवायची हा विचार करत होती. आणि इथे पाहू शकता तुम्ही आता इथे 7 आहेत तर सर्वात अगोदर मी इथे कणिक भिजवण्यासाठी घेतलेलं आहे. मी नेहमी पीठ अशा प्रकारे चाळूनच घेत असते. आज जास्त चपात्या करायच्या नव्हत्या मला, कारण चारवी आहे ना, ती 3-4 टाईम नुसते चपात्याच खात असते आणि दुपारी चारवी आणि मीच आहे तर म्हटलं दुपारी भात करूयात. तर इथे मी 7-8 चपात्या होतील एवढं कणिक घेतलेलं आहे. कणिकमध्ये मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करत करतच पीठ भिजून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल न वापरता फक्त मीठच वापरलेलं आहे. चपात्या मऊ धुण्यासाठी कणिक व्यवस्थित आपलं भिजलं गेलं पाहिजे. तर इथं कणिकमध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करून पूर्ण जो पीठ आहे तर तो पूर्णपणे ओला झाला पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा असतो. तर इथे एकदम आपल्याला पाणी न ओतता थोडं थोडं जसं लागेल तसं तसं पाणी यामध्ये टाकत जायचं आहे. तर इथे माझं पीठ आहे तर ते इथे मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्याला किती नरम हवं आहे त्यानुसार इथे आपण पीठ भिजून घ्यायचं आहे. पीठ सर्व भिजून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी वरून तेल टाकून पुन्हा त्याला एकजीव करून घेत आहे. तर इथे पाहू शकता की माझ्या हाताला जरा देखील पीठ लागलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे इथे माझं कणिक भिजून झालेलं आहे. तर त्याला आता झाकण ठेवून 10-15 रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. चारवीचे पप्पा दररोज सकाळी 6 मॉर्निंग वॉकला जातात आणि 7:15 घरी येतात. तर ते आले तर इथे मी चहा बनवण्यासाठी ठेवलेलं आहे आमच्या दोघांसाठी आणि एका बाजूला दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. भाजी नव्हती म्हणून मी इथे चटणी वाटण्यासाठी घेतलेली आहे, कारण मिस्टर म्हणाले काहीतरी असं तिखट खायचं आहे. तर मग म्हटलं लाल मिरची आहेत तर त्याची चटणी वाटूयात. तर चटणी वाटण्यासाठी मी इथे शेंगदाणे जे भाजलेले होते ते घेतलेले आहेत. त्यानंतर मी काचेच्या बरणीमध्ये लसूण पाकळ्या सोलून ठेवलेले आहेत. तर गाईच्या वेळेला मला त्यांचा खूप फायदा झाला. तर इथे लसूण टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून चटणी फिरून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडे चहा झालेला आहे. मला पहिल्यापासून सवय आहे स्टीलच्या ग्लासमध्ये चहा पिण्याची आणि त्यांच्यासाठी इथे कपामध्ये मी चहा ओतलेला आहे. याचं कारण असं आहे की चहा शेवटपर्यंत गरम राहायला पाहिजे म्हणून मी यामध्ये चहा पिते. तर इथे चहा ओतून झालेला आहे आणि आम्ही दोघांनी देखील चहा घेतलेला आहे. चहा घेऊन झाला त्यानंतर इथे मी चटणी बनवण्यासाठी घेतलेली आहे. त्यासाठी उभा चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटो टाकला आणि टोमॅटो अगदी मऊसूद झाला पाहिजे असं यामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकजीव करून घेतलं आहे. लाल मिरच्यांच्या चटणीला वाटताना तुम्ही खोबरं देखील घेऊ शकता, परंतु इथे जर शेंगदाणे घेतले तर चटणी खूपच छान लागते चवीला. म्हणून मी नेहमी येणं यामध्ये शेंगदाणेच टाकून याची चटणी बनवत असते. तर यातील चटणी आहे तर ती मी सर्व टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडे उरते तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. साधारण 5-1 आपल्या व्यवस्थितपणे कढईमध्ये परतवून घ्यायची आहे. चटणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी परतवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान असं सर्व बाजूने तेल सुटलेलं आहे. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते. पीठ इथे छानपैकी मुरलं आहे. साधारण 10-15 झालेले आहेत. तर पुन्हा मी पिठाला एकजीव करून घेते आणि याचे समान भाग काढून घेते. मी पीठ असे गोळे तयार न करता या प्रकारे समान भाग काढून घेते, कारण जेव्हा आपण गोळे करून ठेवतो तर पुन्हा पीठ थोडं कडक होत असतो. म्हणून मग अशा प्रकारे जर भाग काढले आणि चपाती जेव्हा आपल्याला लाटायची असते तेव्हा आपण हातावरती गोल गोल फिरून त्याची चपाती लाटायला घेऊ शकतो. म्हणून मी अशा प्रकारे चपातीचे नेहमी भाग करून घेते. हे पहा, मी हातावरती पुन्हा याला गोल गोल फिरून घेतलेलं आहे आणि आता इथे मी चपाती लाटायला घेतलेली आहे. चपाती मी घडीची करत असते. तर इथे मी चपाती थोडी लाटून घेतली, त्यावर तेल लावला, पुन्हा त्याला पलटी करून घेतली, पुन्हा त्यावर तेल लावला आणि इथे सर्व बाजूने समानाने चपाती लाटून घेत आहे. कुठेमध्येच पातळ किंवा जाड अशी न होता सर्व बाजूने आपल्याला समान चपाती लाटून घ्यायची आहे. इथे तवा गरम झालेला आहे तर त्यावरती मी चपाती टाकलेली आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती मी इथे
फास्ट ठेवलेली आहे, तर इथे दुसरी चपाती लगेचच मी करायला घेतलेली आहे। चपातीला माझा एवढा स्पीड नसतो की जेवढा माझा भाकरी करताना स्पीड असतो, तर मी इथे अशा प्रकारे दुसरी चपाती लाटून घेत आहे। तव्यावरच्या चपातीला आता इथे मी उलटवून घेतलेला आहे, तर एक बाजूला साधारण छोटे छोटे असे तिला डाग आलेले आहेत, तर इतपत झाल्यानंतरच आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। तर चपाती पाहू शकता फुगत आहे खूप छान अशी, आणि दुसरी बाजू देखील इथे पलटी करून घ्यायची। त्यानंतर तुम्ही इथे तूप लावू शकता, मी तेल लावत आहे, आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला पलटी करून पुन्हा यावरती तेल लावायचं आहे। आणि चपाती आहे तर ती सर्व बाजूने अशा प्रकारे दाबून घ्यायची आहे, आणि त्याच्या ज्या कढा आहेत तर त्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे माझी चपाती पूर्णपणे बनून झालेली आहे, परंतु दुसरी चपाती माझी पूर्णपणे लाटून झालेली नाही आहे, तर पुन्हा मी तिला लाटायला घेतलेली आहे। तोपर्यंत इथे मी गॅसची फ्लेम आहे तर ती एकदम मंद केलेली आहे, आणि दुसरी चपाती जेव्हा मी तव्यामध्ये टाकेल तेव्हाच गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवते। तर शक्यतो चपाती फास्ट गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती छान अशी टम्म फुकते। तर इथे माझ्या सर्व चपात्या बनून झालेल्या आहेत, आणि इथे भांडी राहिलेली आहेत चहाची, तर ती आता घासून घेते। मम्मी बाय, बेस्ट ऑफ लक। हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सकाळी तुम्ही बघितलं असतील तर चपात्या बनून झालेल्या आहेत, मिस्टरांना डब्बा दिलेला आहे, आणि आता 11:30 वाजलेले आहेत। ओवी एकटीच खाली गेलेली आहेत, तुम्ही आता बघितलंच असेल। तर आता मला काम राहिलेलं आहे ते कपडे धुण्याचं, तर काही कपडे आहेत ते मला मशीनला धुवायचे आहेत, आणि मग जे काही कपडे आहेत तर ते हाताने धुवायचे आहेत, तर ते मी आता इथे पावडरीमध्ये भिजत घालणार आहे। तर पाहू शकता इथे किती कपडे आहेत, तर आता पहिले मी कपडे पावडरीत भिजत घालते, आणि मग त्यानंतर काही कपडे राहिलेले आहेत ते मशीनला धुवून घेते। आज चार्वी घरामध्येच आहे, स्कूलमध्ये गेलेली नाही आहे, कारण आज तिचा पेपर नाही आहे, आज ऑलिम्पियडचे पेपर चालू आहेत। तर मग ती म्हणाली मी काय स्कूलला जाणार नाही, की अभ्यास झालेला आहे तिचा, फक्त तिला रिव्हिजनच करायचे। तर ट्युशनला जाऊन पण ती रिव्हिजन करेल म्हणून मग म्हटलं ठीक आहे नको जाऊ मग आज, तर ती आज घरीच आहे। तर आज आम्हाला दोघींना जेवायला काय करा, तर कपडे वगैरे धुवून झाले ना की सावकाश मग म्हटलं गरम गरम असं खिचडी भात करेल। तर आता सर्वात अगोदर कपडे घेते धुवून, आणि मग त्यानंतर मग खिचडी भात घालते। नुकतंच माझ्या हाताने जे कपडे धुवायचे होते तर ते धुवून झालेले आहेत, आणि मशीनला जे कपडे लावले होते तर ते देखील धुवून झालेले आहेत। तर दोन्ही कपडे म्हटलं एकत्रच आता मशीनला सुकवून घेते, आणि त्यानंतर गॅलरीमध्ये सुकत ठेवते। तर आता इथे वाजलेत 12:30, आणि गरम गरम म्हटलं खिचडी भात करूयात, तर मी इथे मसुराच्या डाळीची खिचडी भात करत आहे, आणि तुमच्याबरोबर देखील ती रेसिपी शेअर करत आहे। अगदी साधी सोपी आणि सिम्पलच रेसिपी आहे। तर आज मी काय पुढे जास्त व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण एक कस्टमरचा कॉल आला होता की ते आज त्यांचं ब्लाऊज आणि साडी घ्यायला येणार आहेत, आणि अजूनपर्यंत माझा ब्लाऊज पण कट करून झालेला नाही आहे। तर आता इथे खिचडी भात बनवून झाल्यावर आम्ही दोघी खाऊन घेऊ गरम गरमच, आणि मग त्यानंतर मग मी ब्लाऊज शिवणार आहे, आणि त्याच ब्लाऊजच्या साडीला पण मला फॉल लावायचा आहे। खिचडी भात बनवण्यासाठी मी इथे 1/4 कप तांदूळ घेतलेला आहे, तर घरचा तांदूळ आहे हा। त्यानंतर इथे मसुराची डाळ घेतलेली आहे 1/2 कप, शेंगदाणे घेतलेले आहेत 2 टेबलस्पून, इथे कांदा चिरून ठेवलेला आहे, आणि टोमॅटो। तुम्हाला इथे खिचडी भातामध्ये ज्या पण भाज्या टाकायच्या असतील तर त्या बारीक चिरून धुवून घ्या। आता मी सर्वात अगोदर तांदूळ आणि त्यामध्ये डाळ टाकून धुवून घेते स्वच्छ 2 पाण्यामध्ये। डाळ आणि तांदूळ इथे 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झालेले आहेत, तर आपण याला फोडणी देऊन घेऊयात। झटपट खिचडी होण्यासाठी मी कुकरमध्ये लावत आहे, तर इथे तेल घेत आहे मी, तर तेलाऐवजी तूप घेतलं तरी चालेल। साधारण 1 ते 1.5 चमचे मी यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल इथे गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घेऊयात, साधारण 1/2 चमचा। तर यामध्ये कांदा टाकून घेऊयात। कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे, तर इथे मी टोमॅटो घालत आहे। टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। इथे आपण हिंग टाकूयात, त्यानंतर हळद, जिरेपूड, धनेपूड आणि थोडं लाल तिखट। आता यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घेते। मी इथे 1/4 कप तांदूळ घेतला होता, तर त्यासाठी 2.5 ग्लास पाणी पुरे होते, परंतु मला खिचडी थोडी मऊ हवी म्हणून मी इथे 3 ग्लास पाणी टाकून घेत आहे। अगोदर 1 ग्लास टाकलेला आहे, 2 ग्लास झाले आणि हा 3रा ग्लास।
यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि जे शेंगदाणे घेतले होते तर ते घालूयात त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ। पुन्हा याला एकजीव करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून कुकर बंद करूयात। कुकरला दोन शिट्ट्या काढायच्या आहेत। दोन शिट्ट्या झाल्यानंतर 2-3 मिनिटांनी वाफ गेल्यावर आपण कुकर खोलायचा आहे। या खिचडीबरोबर तुम्ही तळून घेतलेले पापड आणि मिरची जर घेतली तर खूपच छान लागते आणि एवढी साधी सोपी आणि झटपट होणारी खिचडी असून देखील चवीला खूप छान लागते। तर जेव्हा पण आपल्याला वेळ कमी असतो तर अशी झटपट खिचडी बनवा आणि तुम्ही देखील बनवून बघा। नुकतंच इथे खिचडी माझी तयार करून झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। तर आजची साधी सिंपल खिचडी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा। कुकरची आहे ना थोडी हवा काढून घेऊयात आणि कुकर खोलून घेऊयात। आता 1 वाजलेला आहे आणि आम्हाला जेवायचंय। तर पाहू शकता किती छान दिसत आहे खिचडी भात आणि मऊ देखील झालेला आहे। आता आम्ही गरम गरम आहेस तर जेवायला बसतो। चारवी आणि मी जेवून घेतलं त्यानंतर मला जो ब्लाऊज शिवायचा होता तर तो इथे मी कटिंग करण्यासाठी बसलेली आहे। तर साडीला देखील फॉल लावायचा आहे तर साडीमध्येच ब्लाऊज पीस असल्याने तो सर्वात अगोदर मला इथे कट करावा लागणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊजची कटिंग करून घ्यावी लागणार आहे। ब्लाऊज पीस कट करून झाला त्यानंतर इथे मी ब्लाऊजची कटिंग करून लगेचच मशीनवर बसलेली आहे ब्लाऊज शिवण्यासाठी। तर 4 टक्सचा आहे हा ब्लाऊज। ब्लाऊज शिवून पूर्ण झालेला आहे आणि इथे नेकला आहे ना तर कपडा कमी पडला होता तर दुसऱ्या कपड्याचं मी जॉईंट दिलेलं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।